कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाव। अनेक वेळा अवैध प्रवासी वाहतुकीमुळे ऍक्सिडेंट होऊन बळी जात असल्याचे दिसून आले आहे। काही दिवसांपूर्वी एरंडोल येथे मोठा अपघात झाला होता। अपघात नंतर देखील अजून काही कारवाई झाली नाही। परत दुसरा मोठा अपघात यावल जवळील किनगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास आयशर ट्रक पलटी होऊन 15 मजुरांचा मृत्यू झालाय। जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक होताना दिसून येत आहे। यावर कोणाचे नियंत्रण आहे का नाही हे समजायला मार्ग नाही। आरटीओ विभागामार्फत अवैध प्रवासी वाहनावर कठोर कारवाई व्हायला हवी असे जनसामान्यांचे मत आहे। आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर अवैध वाहतुकीला नक्की आळा बसेल। फक्त गरज इच्छा शक्तीची आहे। प्रादेशिक परिवहन विभागाने रस्त्यावर धावणाऱ्या बेकायदेशीर वाहनांवर दंडाची कारवाई करावी, जेणेकरून अपघातास आळा बसेल। शहराप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून शहरात किमान काही प्रमाणात अशा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत असले तरी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्व कुठे दिसत नाही। काही ठिकाणी तर वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधुर आहे की जणू काही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही। त्यामुळे एका रिक्षात किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक थेट टॅक्सीला मागे लटकून किंवा वर टपावर बसून प्रवाशांची वाहतूक होताना दिसते। अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते, नंतर परिस्थिती पुन्हा जैसे ते होते। खासगी प्रवासी वाहतूक खूप धोकादायक आहे। खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमी वेळेत लवकर पोहोचणे, त्यामुळे वाहन चालवताना सुरक्षा अधिक प्राधान्य दिले जात नाही व अपघात होण्याची शक्यता अधिक असते। हे धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरुद्ध कोणतीही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही। वाहतूक पोलिसांना ठराविक हप्ता दिल्यावर कारवाईपासून मुक्तता होत असल्याची चर्चा आहे। हप्ता थकल्यावर मात्र पोलिसांकडून कारवाई होते। बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांच्या तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळवले जाते। अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनांचा अपघात झाल्यावर या विषयावर गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाईचा फार्स करणे भाग पडतो। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निमित्ताने ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीचा आळा बसू शकेल अशी प्रतिक्रिया आता जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे। जळगाव शहराच्या आजूबाजूचा 30 ते 50 किलोमीटरचा विचार केला तर जळगाव ते इदगाव चोपडा यावल, जळगाव ते शिरसोली पाचोरा, जळगाव ते भुसावळ, जळगाव ते बांबोरी एरोंडोल, जळगाव ते जामनेर या रस्त्यावर बेकायदा वाहतूक आढळून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आरटीओ विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा सवाल जनता विचारू लागली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।